नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फिश फ्लॅटर. चला तर त्याची कृती बघून घेऊया. तर इकडे आता मी मॅरिनेशनसाठी मसाला तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे आलं आणि लसणाची पेस्ट, हळद, आगरी मसाला, चवीनुसार मीठ, हा लिंबू पिळून घेत आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथं मासे घेतलेले आहेत, काळे मासे लहानवाले घेतलेले आहेत. आणि इथे मी ह्या लोदू घेतलेले आहेत. लोदू म्हणजे खेकड्यांचाच प्रकार असतो, पण खेकडे कडक असतात आणि हे नरम असतात. म्हणजे खेकडेच असतात हे, पण नरमवाले खेकडे असतात त्यांना लोदू बोलतात. तर हे सर्व मसाला आपण या माशाला लावून घ्यायचा आहे आणि या लोदूंनाही सर्व मसाला लावून घ्यायचा आहे. आता दोन्हींना आपण मसाला लावून घेतला आहे. याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता मी इथे तंदूर मसाला बनवत आहे. मी इथे तंदूर फिश बनवणार आहे, बागडे पापलेटचा तंदूर फिश बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट. हे जी हिरवी पेस्ट आहे ती पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. जिरे पावडर घातलेलं आहे, धणे पावडर, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर, चाट मसाला, ही कसुरी मेथी आहे ती हातावर थोडीशी अशी चुरगळून घ्यायची आहे. मीठ, हा आगरी मसाला घालत आहे. लिंबू पिळून घ्यायचा आहे. हा आहे ऑरेंज कलर. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व हा मसाला मी पापलेटला लावून घेत आहे. पापलेटला चिरा पाडून घेतलेला आहे, तर पूर्ण मसाला आतपर्यंत थोडा थोडा भरायचा आहे. अशाच पद्धतीने बागण्यांनाही आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. आता इथे मी चिंबोऱ्या म्हणजेच खेकडा घेतलेला आहे, त्यांना पण हे मॅरिनेशन लावत आहे. आता तुम्हाला शूटिंगमध्ये थोडा अंधार दिसत असेल, तर मी फार्म हाऊसवर आहे, तिथे थोडं लाईट कमी आहे म्हणून थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि आता ही कोलंबी आहे सोललेली, त्याला मी हे मसाला लावून घेतलेला आहे. आता हे सर्व मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी इथं बनवत आहे मॅरिनेशन कुप्यासाठी. मी बनवणार आहे कुप्पा टिक्का, ग्रीन कुप्पा टिक्का बनवणार आहे मी. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट, मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट, हळद, कसुरी मेथी, धने पावडर, काळी मिरी पूड आणि चाट मसाला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मीठही घातलेलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता याच्यावर थोडंसं तेल घालायचं आहे, पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. कुप्पा टिक्क्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. आता मी स्टिकमध्ये हे सगळे कुप्याचे पीसेस घालत आहे. माझ्याकडे या लोखंडाच्या स्टिक्स आहेत, तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या मोठ्या स्टिक येतात लाकडाच्या त्याही घेऊ शकता. पूर्ण स्टिकमध्ये हा कुप्पा भरून घ्यायचा आहे. आता मी हा चुलीवर जाळी ठेवलेली आहे. जाळीला थोडं ग्रीस करून घेतलेलं होतं तेलाने. आता या स्टिक्स मी जाळीवर ठेवलेले आहेत. वरून थोडं थोडं तेल सोडायचं आहे. हा ग्रीन कुप्पा टिक्का खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर एका साईडनं शिजलं
की आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे पुन्हा दुसऱ्या साईडनं. मी तेल सोडत आहे. दोन्ही साईडनं आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. पुन्हा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडंच तेल टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आणि दोन्ही साईडनं आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आता आपला हा कुपा टिक्का छान शिजलेला आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये तो काढून घेत आहे. आता दुसरे बाकीचे राहिलेले कुपा टिक्क्याच्या स्टिक्स पण मी भाजून घेत आहे. आता इकडे मी जसं आपण कुपा स्टिकमध्ये लावला होता तसंच जी कोलंबी मॅरिनेट केली होती तीही स्टिकमध्ये लावून घेतलेली आहे. आणि तीही मी रोस्ट करून घेत आहे इथे. त्याच्यावर मी थोडं थोडं तेल सोडत आहे. कोलंबीची सालं काढून घेतलेली होती त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही. सालं काढूनच घ्यायची आहेत. आता मी हे फ्लिप करून घेत आहे. दोन्ही साईडनं आपल्याला कोलंबी छान अशी शिजून घ्यायची आहे. व्यवस्थित रोस्ट करून घ्यायची आहे. आता कोलंबी तंदूर कोलंबी तयार झालेली आहे. आता इथे मी तंदूर खेकडा बनवत आहे. खेकडाही आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे मी तव्यात तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा मी या लोदू तळून घेते. तर हे सर्व लोदू आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. आता एका साईडने हे आता हे मी सर्व लोदू टर्न करून घेत आहे. अशाच पद्धतीने दोन्ही साईडनं आपल्याला हे लोदू व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तर इथं आपले हे लोदूही तयार झालेले आहेत. आता मी त्याच तव्यामध्ये हे काळे मासे तळून घेत आहे. काळे मासे आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. आता मी काळे मासेही टर्न करून घेत आहे. दोन्ही साईडनं आपल्याला हे मासे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर आपले मासे आता तळून झालेले आहेत. आता मी बनवणार आहे तंदूर पापलेट. आता हे पापलेट मी चुलीवरच भाजून घेत आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे पापलेट भाजून घ्यायचे आहेत.
तर आता आपले तंदूर पापलेट तयार झालेले आहेत आणि मी भाजत आहे तंदूर बांगडे. बांगडेही आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आता तंदूर बांगडेही तयार झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपला पूर्ण फ्लॅटर तयार झालेला आहे. लोदू फ्राय, काले मासे फ्राय, तंदूर कोलंबी, तंदूर बांगडे, तंदूर चिंबोरी, तंदूर पापलेट आणि ग्रीन कुपा टिक्का. तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या रेसिपी कशा वाटल्या? जर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.